डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विषयी तर असं वक्तव्य केलं की ते भीक मागत होते. मला असं वाटतं महापुरुषांच्या विषयी भीक मागत होते आणि भीक मागत असताना भीक मागून त्यांनी शाळा बांधल्या अशा प्रकारचं वक्तव्य या महाराष्ट्रात घडलेलं आहे. आणि म्हणून मधल्या काळात अशी स्पर्धा लागली होती की काय सरकारच्या मधील सदस्यांची काही मंत्र्यांची की छत्रपती शिवरायांचा अवमान कोण करतो मग तुम्ही कमी केला का मी जास्त करतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा कोण करतो तुम्ही करता जास्त का मी जास्त करतो, सावित्रीबाई फुलेंचा अवमान कोण करतो तुम्ही करता का मी जास्त करतो. घेतो सगळं आणि म्हणून हे सगळे प्रकार झाले असताना मला असं वाटतं अशा ठिकाणी आरोप करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कोणत्याही प्रकारची कारवाई आपल्या या महाराष्ट्रात झालेली नाही. आपण छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला मला वाटतं महाराष्ट्रातल्या चौथी पाचवीच्या विद्यार्थ्याला छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला. मुख्यमंत्री दरवर्षी जात असतात जिथं जन्म झाला तिथे आणि असं असताना नवीन जे कोलंबस आहे आपल्या महाराष्ट्रातले त्यांनी वेगळ्याच प्रकारचा शोध लावला. मला असं वाटतं आपण एवढ्या लोकप्रतिनिधित्व करत असताना आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान असताना छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या विषयी सुद्धा आपल्याला ज्ञान नाही हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अपभ्रंश आपल्याला करायचा आहे हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला. एक मंत्र्यांनी सांगितलं की रायगडावर जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांनी जी आग्रहून सुटका झाली तशा पद्धतीनं आपल्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा सुटका करून घेतली अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं प्रतापगडावर. आणि प्रतापगडावर मला असं वाटतं जे झालेला इतिहास आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. अफजल खानाचा कोतळा छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीनं काढलेला आहे, आग्र्याहून सुटका छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीनं केलेली आहे, काय काय करावं लागलेलं आहे. मग राजा जयसिंग असेल त्याचे सहकारी असेल औरंगजेबाच्या दरबारामध्ये अवमान झाल्यावर कशा पद्धतीनं छत्रपती शिवराय वागलेले आणि असं असताना छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली. मला वाटतं इतिहास आज सुद्धा ही घटना कशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांना आग्र्यापासून रायगडापर्यंत आले स्वतःच्या 9 वर्षाच्या मुलाला कशा पद्धतीनं त्यांनी आग्र्यामध्ये ठेवलं मला वाटतं इतिहास आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि असं असताना या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय हे पुराणे जमान्याचे आदर्श होते. छत्रपती शिवराय असं व्यक्तिमत्व आहे असे महापुरुष आहे जे फक्त महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये आजही छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीविषयी शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी राजनीतीविषयी आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या इंग्लंडच्या या विद्यापीठामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीवर आजही अभ्यास होतोय. आणि असं असताना हे छत्रपती शिवराय पुराण जमान्याचे आदर्श आजही जर शिवशाही जर छत्रपती शिवरायांची शिवशाही घेतली तर या शिवशाहीवर जे राज्य काम करेल ते राज्य 100% यश मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे. आज कर्जमाफीमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये मागच्या 4 महिन्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना छत्रपती शिवरायांचं त्यावेळेचं शेतकऱ्यांचं धोरण आजही मार्गदर्शक आहे. म्हणून या छत्रपती शिवरायांना पुराणे जमान्याचे आदर्श आहे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला वाटतं निषेधार्ह. आणि हा निषेध होत असताना आज कर्मवीर भाऊराव पाटील असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याविषयी जे जे महापुरुषांविषयी मागच्या काळात जे जे वक्तव्य झालं आणि दुर्दैवानं हे वक्तव्य ज्यांनी केलं ते सत्ताधारी लोक आहेत, कोणी मंत्री आहेत, कोणी आमदार आहेत. आणि असं असताना मला असं वाटतं हा महापुरुषांचा अवमान, छत्रपती शिवरायांचा अवमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान, सावित्रीबाई फुलेंचा अवमान,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हा महाराष्ट्र सहन कशा पद्धतीने करतोय? सरकारने याच्यावरती कोणती प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाहीये। सरकारने आतापर्यंत या महापुरुषांच्या अवमानाच्या विषयी आतापर्यंत कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आणि म्हणून सभापती महोदय, अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान होत असताना जर हा महाराष्ट्र या महाराष्ट्रातलं सरकार गुपचूप बसत असेल तर त्याचाही निषेध आपण केला पाहिजे। आणि म्हणून मी सरकारला विनंती करेल, सूचना करेल की ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवरायांचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल, सावित्रीबाई फुलेंचा असेल, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान केलेला आहे, यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून एक राष्ट्रीय प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे त्रिवेदी नावाचे हे सांगतात की छत्रपती शिवरायांना 5-5 वेळेस माफी मागितलेली आहे। अरे छत्रपती शिवरायांनी तह केला होता, छत्रपती शिवरायांनी तह केला होता युद्धनीतीच्या अंतर्गत। 300 किल्ले दिले आणि 3 वर्षात हे सगळे किल्ले परत घेतले होते। ही युद्धनीती छत्रपती शिवरायांची होती। आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या विषयी माफी मागितली असं म्हणणं या महाराष्ट्रात वाटतं त्याचाही निषेध मी करतो। आणि मी विनंती करेल आपल्या माध्यमातून की ह्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी महापुरुषांचा अवमान केलेला आहे त्यांचा निषेध या सभागृहाने केला पाहिजे, अशा प्रकारची विनंती आपल्या मार्फत करतो आणि थांबतो। धन्यवाद।